नमस्कार मी प्राध्यापक बालाजी गाढे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचा प्रवक्ता आज स्टार अपेक्स न्यूज या आपल्या चॅनलवरती सी एस आर फंडबाबत जे काही सध्या देशभरामध्ये आपण बातम्या पाहतोय त्या संदर्भानं केंद्राचा जो दुजाभाव सी एस आर फंडबाबत सुरुवात आहे त्याबाबत माझं मत मांडण्यासाठी आणि जे राजकारण या वाईट परिस्थितीमध्ये सध्या आहे त्या संदर्भानं तुम्हाला थोडंसं जागं करण्यासाठी आज मी इथे लाईव्ह आलेलो ला आहे बांधवांनो आज भारतामध्ये कोरोनाचा प्रश्न हा निर्माण झाला आहे आणि या प्रश्नामुळं मोठ्या प्रमाणावरती भारतामधली सगळी जनता जी आहे ती त्रस्त झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतातले सर्वाधिक रुग्ण आहेत अशी परिस्थिती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते पण तरीसुद्धा या परिस्थितीत आजही सध्या शासन गांभीर्यानं घेताना आपल्याला दिसत नाहीये कारण शासन राज्य आणि केंद्र यामध्ये राजकारण करायला लागले या संदर्भानं दोन हजार तेरा साली का है, है एक कायदा करण्यात आला कंपनी ॲक्टमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि हे केंद्राकडे अधिकार आहेत त्याच्यात काय हे पण तरीसुद्धा हा जो निधी आहे तो प्रधानमंत्री राष्ट्रीय एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तयार झालेला प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंड त्यामध्ये जमा केल्या जाईल अशा प्रकारची तरतूद ही करण्यात आलेली आहे पण तो तसा न केला जाता सध्या तो फक्त प्रधानमंत्र्याच्या अचानक रातोरात तयार करण्यात आलेल्या प्रधानमंत्री केअर्स फंडमध्ये पी एम रिलीफ केअर्स फंडमध्ये सी एस आर फंड घेतला जातोय जर उद्योगपती त्या राज्यातल्या सरकारला जर प्रामाणिकपणे काही मदत करू इच्छित असेल त्याची जर अपेक्षा असेल प्रामाणिकपणे काही मदत करायची तर त्यावेळेला त्याला तिथे मदत करता येणार नाही अशा प्रकारची अट या शासनानं सध्या घातलेली आहे आणि ही अट घातल्यामुळं सध्या मोठ्या प्रमाणावरती स्वतःच्या राज्याला मदत करू इच्छिणाऱ्या म्हणजे पाचशे कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हर अथवा उत्पन्न असलेल्या कंपन्या सी एस आर फंडच्या माध्यमामधनं सामाजिक जबाबदारी म्हणून दोन टक्के फंड देत असतात पण तो फंड आता केंद्र शासनानं बॅन केला याच्यामध्ये केंद्र शासनाचा हेतू राज्य शासनाबाबत प्रामाणिक दिसत नाही आहे दुसरा मुद्दा अशा प्रकारचा आहे की जो निधी प्रधानमंत्री केअर्स फंडमध्ये जमा पी एम रिलीफ केअर्स फंडमध्ये जो तयार केला जातो आहे त्या पी एम केअर्समधला फंडमधला निधी हा राज्यांना पुरवला जात नाही आहे महाराष्ट्र शासनाला आत्तापर्यंत त्या निधीतलं ही केंद्र शासनानं केलेली नाही आपण कालचं प्रकरण बघितलं असेल ते प्रकरण ते प्रकरण अगदी ताजं आहे आणि ह्या आपण ज्या वेळेला विचार करतोय त्यावेळेला केंद्र शासनाने हा दुजाभाव सोडून देणं फार गरजेचं आहे या संदर्भात प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्यांना एक विनंती करणारं पत्र लिहिलेलं ले आहे यामध्ये रातोरात तयार झालेला आणि ज्याची वैधता व प्रक्रिया अद्याप संशयातीत आहे अशा पी एम केअर फंडला सीएम अंतर्गत सी एस आर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मोब सरकारकडून तातडीने दिली गेली मात्र सर्व कायदेशीर नियमनांच्या अधीन राहून वर्षानुवर्ष पारदर्शकपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सीएसआर मधील कंपन्यांना फंड देता येणार नाही अशा प्रकारे अत्यंत जाचकाठी शासनानं या कालखंडामध्ये करणं हे चुकीचं आहे आणि यासाठी मी अगोदर मला राजकारण करायचं नाही पण तरीसुद्धा मी निश्चय या ठिकाणावरती केंद्र सरकारचा करतो की आज महाराष्ट्रामध्ये एखादी कंपनी काम करते मुंबईसारखं सारखं शहर आहे नागपूरसारखं शहर राज्यामध्ये आहे औरंगाबादसारखी ही ज्याला आपण बिझनेस हब या राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या कंपन्या वापरतात या राज्याचा लेबर फोर्स वापरतात या राज्याचे संसाधन रिसोर्सेस वापरतात आणि जर अशा एखाद्या अशा एखाद्या कंपनीला जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या राज्याचं काहीतरी म्हणून जर निधी द्यायचा असेल तर तो सी एस आर मधला निधी देता येणार नाही अशा प्रकारची जाचंकट टाकणं याचा अर्थ भाजप हे भाजपेत्तर किंवा भाजप, कि भाजप शासित नसलेल्या राज्यांसोबत जाणीवपूर्वक दुजाभाव करते का ह्याचा विचार आपण कुठंतरी केला पाहिजे कारण अगोदर आपण पाहिलं की पूर्वी कालखंडामध्ये मुनगुंटीवार हे झाडं लावण्यासाठी सी एस आरचा फंड वापरू शकतात पण आता फक्त बीजेपीचं सरकार राज्यामध्ये नाहीये बी तर म्हणून सी एस आरचा फंड मुख्यमंत्र्यांना वापरायची वापरायला परवानगी अथवा मुख्यमंत्री देण्यात आली नाही हे अशा प्रकारचं जे काही राजकारण देशामध्ये चाललंय ते अत्यंत चुकीचं आहे आणि राज्यासोबत केला जाणारा हा दुजाभाव कुठंतरी थांबला पाहिजे अन्यथा संकटाच्या काळामध्ये जर संवेदना जाग्या होत नसतील तर आपण राज्यकर्ते म्हणून तरी स्वतःला कसं घ्यायचं देशाचं नेतृत्व करत असताना सगळ्यांकडे एक देश म्हणून पाहिलं पाहिजे कारण ही सगळ्या जगावरती आणीबाणीची आलेली परिस्थिती आहे मग आता सध्या महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना जास्तीत जास्त फार फार तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दे काय देता येईल त्यांना तर सीएम केअर्स फंडामध्ये त्यांना फार फार वस्तू देता येतील पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं सगळीकडं वस्तू उत्पादन आणि पुरवठ्याला अनेक अडचणी असल्यामुळं त्या वस्तू राज्यांना पुरवता येत नाहीत त्यामुळं राज्य शासनाच्या समोर एकशे प्रश्न उभे राहिलेले असताना केंद्र शासनाच्या या राजकारणामुळं आज सगळी राज्य सरकार ही त्रस्त झालेली आहेत याचा दुसरा मुद्दा मला इथं मांडायचा आहे की आज कोरोनाच्या संकटासोबत त्याच्या विरोधामध्ये फ्रंटला येऊन जर कोण लढत असेल तर ती राज्य शासन लढते कारण आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील अथवा सर्वच मंत्रिमंडळ हे रस्त्यावरती येऊन लोकांसोबत हितगुत साधणं त्यांना मदत करणं अगदी अडकलेल्या माणसांना भोजन पुरवण्यापासनं ह्या सगळ्या सुविधा केल्या जात आहेत पण तरीसुद्धा इतकं करत असताना केंद्र शासनाचा हा दुजाभाव हा काही पटणारा नाही आहे त्या संदर्भानं जर केंद्र शासनाची नीतिमत्ता साप असेल तर त्यांनी प्र प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडामध्ये हा पैसा मागवला असता जो की ऑथेंटिक सोर्स आहे अठ्ठेचाळीस पण त्यांनी तसं न करता रातोरात पी एम केअर्स फंड तयार केला आणि प्रिय प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड मग का नाही तर याचा अर्थ केंद्र शासनाच्या हेतूवरती मला प्रश्नचिन्ह निर्माण होतात हेतू कुठंतरी मला प्रामाणिक वाटत नाही आहे मग त्यातला खर्च कसा दाखवला जाईल तो कुठं केला तो आर टी आयमध्ये येणार का आम्हाला त्याची माहिती मिळणार का कितल्या कोणत्या राज्यांना किती डिस्ट्रीब्यूट झाला आहे याची कुठलीही आकडेवारी मांडायला तयार नाही आहे अचानक तुम्हाला रातोरात हा फंड का तयार करावा लागला मग जर केलाच तर मग त्याची मांडणी जनतेपुढे का करण्यात आलं नाही फक्त आव्हान पैसा जमा करण्या करण्यात आलं असे अनेक एकशे प्रश्न सध्या समोर आपल्या येऊन उभे टाकलेले आहेत या संदर्भानं आपले काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न या ठिकाणावरती विचारू शकता आपले काही प्रश्न असतील तर लाईव्ह मी त्यांची उत्तरं निश्चितपणे देईल पण आपणसुद्धा या परिस्थितीवरती केंद्र शासनाच्या चालत असलेल्या या राजकारणावरती आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं कारण जर या परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारे एक प्रश्न आला आहे आमचे राजू श्यामरावजी गाव गावंडे यांचा जर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला असेल तर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सी एस आर फंड वृक्ष लागवडसाठी का वापरला राजूजी अगदी महत्वाचा प्रश्न आपण गावंडे साहेब विचारलेला आहे की म्हणजे भाजपचं सरकार जोपर्यंत राज्यामध्ये होतं तोपर्यंत केंद्र शासनाला सी एस आरचा फंड राज्य शासन वापरत असेल तर काहीच अडचण नव्हती पण आता राज्यामध्ये भाजपचं शासन नाही आहे मग जनतेचं वाटोळं झालं काय कोरोना आला काय पटकी आली काय आणि लोक मेले काय त्यांना घेणं देणं नाही आहे हे पूर्णतः अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण भाजपचं सध्या देशामध्ये चाललंय खरं तर कोरोनाच्या या महामारीच्या कालखंडामध्ये राजकारण करायला नाही पाहिजे पण मुनगुट्टीवारांना झाडं लावायला पैसे मिळतात पण कोरोनाचं संकट आव असून इथला कष्टकरी शेतकरी कामगार भूमिहीन हातावरती पोट असलेला वर्ग उपाशीपोटी फिरत असताना इथला उद्योजक मदत करू इच्छितोय देऊ इच्छितोय या राज्याला कारण महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर ते वापरतात त्याचबरोबर इथले संसाधनं ते वापरतात इथलं मनुष्यबळ वापरतात इथले पाणी सगळं वीज त्यामुळं त्यांना या राज्याला द्यायचं आहे पण तरीसुद्धा केंद्र शासनाला याचं वावडं झालंय कारण ते इथं सरकार स्थापन करू शकले नाहीत माणुसकी ही या शासनामध्ये केंद्राच्या मला शिल्लक दे आहे असं कुठं वाटत नाही आहे किंवा भाजपच्या नेत्यांमध्ये हे माणुसकीचं प्रदर्शन सध्या तरी मला मिळालेलं नाही म्हणून सी एस आरच्या बाबतीमध्ये केंद्र शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा आणि राज्यांना जे उद्योगपती देऊ इच्छितात त्यांना सी एस आरचा फंड देण्याची तरतूद करावी अथवा तशा प्रकारचं एक परिपत्रक काढावं अन्यथा केंद्रामध्ये जमा झालेला सी एस आरचा पैसा राज्यातील गरजेनुसार आता महाराष्ट्रामध्ये अधिक गरज आहे राजीवजी त्या गरजांनुसार त्या त्या, त्या राज्यांना ते पैसे पाठवावेत आणि ते पाठवलेल्याची जी काही हमी आहे ती जनतेपुढे मांडावी ना तुम्ही प्रामाणिक असाल तर जनतेपुढे मांडा ना तुम्हाला भीती कशाची मग अन्यथा उद्या हे संकट संपेल लॉकडाऊन मग सीएसआरचा पैसा आला किती खर्च झाला किती याचा हिशोब कोणाला देणार आणि ते दिसणार कसं मग हे आरटीआय मध्ये येईल का नाही हा अनेक मोठे प्रश्न चिन्ह आहेत कारण हे रातोरात तयार झालं हे वैधानिक नाही ना संविधानिक नाहीये मग असे अनेक प्रश्न आहेत अजून दुसरा कोणाचा असेल तर आपण प्रश्न विचारू शकता आपण चांगला प्रश्न या ठिकाणावरती विचारला पण सध्या तरी मला वाटत नाही गावंडे साहेब की शासन काही पारदर्शक पद्धतीनं केंद्रातलं काम करते राज्य शासन मग अगदी तेलंगणाचं असेल महाराष्ट्र असेल केरळ असेल या राज्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आंध्र प्रदेश असेल या राज्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे याच्यामागचं कारण आहे की मुंबईसारखं जगाच्या पटलावरती महत्त्वाचं असलेलं शहर आपल्या राज्यामध्ये आहे असो काही मला वाटतं की समस्या आपल्या नाही आहेत त्यामुळं सी एस आर फंडबाबत केंद्र शासनाने केलेला हा दुजाभाव हा थांबला पाहिजे या ठिकाणावरती बाळासाहेबजी ठाकरे यांनी प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असताना महाराष्ट्र शासनाला या परिस्थितीचा सा सामना करण्याकरिता केंद्र सरकारने प्राधान्याने महाराष्ट्र सरकारला आर्थिक मदत करणे अपेक्षित होते परंतु सी एस आर फंडबाबत केंद्र सरकार राजकारण करीत नाही का निश्चितपणे ठाकरे साहेब केंद्र शासन सी एस आर फंडबाबत राजकारण आहे आणि हे स्पष्टच समोर आहे कारण महाराष्ट्रामध्ये चाललेलं इतर शासनाचं सरकार त्यांच्या पोटामध्ये खुपतंय त्यांना ते पाहवत नाहीये याचं उदाहरण म्हणून कालचा वांद्र्यातला प्रकार आपण बघितला असेल कारण वांद्र्यामध्ये त्या ठिकाणावरती एबीपी माझा खोटी न्यूज देतो काय त्या न्यूजवरती तिथं तीन हजार माणसं जाणीवपूर्वक जमवली जातात आणि शासनावरती निशाणा साधला जातो हाही मुद्दा आहे म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकार आणि सगळीच भाजपची पिलावळं ही कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये हे अत्यंत घानेरडं खालच्या पातळीचं राजकारण करतायत तुमचं अगदी बरोबर आहे सी एस आर फंड द्यायला पाहिजे पी एम केअर्स फंडमध्ये जेवढा सी एस आरचा पैसा आला आहे त्यातला अधिकाधिक वाटा महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखं शहर आहे जी जगाची राजकारण आणि सगळ्यात मला एक ठाकरे साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना दुसरा एक मुद्दा नमूद करायचा आहे की मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रामधलेच लोक राहत नाहीत तर भारताच्या एकोणतीस घ अठ्ठावीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशातून आलेले सगळेच्या सगळे माणसं तिथं राहतात त्यामुळे ती केंद्राची जबाबदारी आहे अनेक परराज्यातले माणसं अडकलेत त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे केंद्रानं राजकारण बंद केलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला सी एस आर फंडमधनं आर्थिक मदत केली पाहिजे धान्य पोहोचलेलं नाही अजून महाराष्ट्र शासनाला ते सुद्धा अगदी पोहोचायला पाहिजे दोन अत्यंत चांगले प्रश्न या ठिकाणावरती विचारले गेले केंद्र शासनाच्या या सूडबुद्धीच्या राजकारणाचा मी इथं निषेध करतो आणि आता तरी सावरून या संकटाच्या काळामध्ये राजकारण बाजूला सारून मोदी सरकारने सगळ्या राज्यांना सडळ हातानं मदत करावी आणि पी एम केअर्समध्ये जमा झालेला उद्योगपतींचा पैसा जनतेच्या वापरासाठी वापरल्या जावा ही विनंती या ठिकाणावरती करतो आणि स्टार अपेक्स न्यूज आणि माझे मित्र नागेशजी गिरे यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचं या लाईव याच ठिकाणावरती थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत